एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी अनेक दिवसांपासून संप पुकारलाय. सोमवारी पनवेलमध्येही एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं. त्यामुळे आज बस सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झालेत. राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचे हाल दिसत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश राज्याला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू असूनही राज्य सरकारला या समस्येवर मार्ग काढण्यात अपयश येत आहे. दरम्यान सोमवारी पनवेल एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी एकजूट होत आगाराच्या प्रवेशद्वारालगत काम बंद आंदोलन केलंय. पगार कमी, सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे राज्यातील 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोविड काळातही कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवत सेवा दिली, मात्र त्यांना भत्ता अजूनही मिळत नाहीये. तो भत्ता मिळावा, तसेच पगारात वाढ व्हावी आणि शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा मिळाव्यात. कोविड काळात कर्मचारी मृत पावले, त्यांच्या नातेवाईकांना भरपाई मिळावी अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पनवेल आगारात काम बंद आंदोलन केलंय. आम्ही रस्त्यावर काम करतो, कोरोना काळातही आम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली, आमच्या या कार्याची दखल घेऊन आम्हाला योग्य न्याय द्यावा अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडली आहे. नमस्कार, मी दर्शना सुधीर कालेकर पनवेल आगारामध्ये गेली 17 वर्ष वाहक म्हणून काम करत आहे. आमच्या या मागण्या आहेत की आम्हाला राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावं, कारण सगळे जे आता मागणी करत आहे हा एकच सगळ्यांनी मुद्दा धरून ठेवलेला आहे. आमचे जवळजवळ आतापर्यंत 33 भाऊबंद आहेत ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आणि याचा कुठेतरी सरकार दरबारी विचार करावा आणि सगळ्यांचा सहानुभूतीपूर्वक आमचं शासनाने विचार करून काहीतरी त्याच्यावर तोडगा काढावा असं आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे. आणि ही मागणी खूप रास्त आहे. ते परत आणखीन जो आमचा जो पगार मिळतो आहे तो खूपच तुटपुंज आहे, खूपच कमी पगार मिळतो आहे. ज्या कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आईवडील आहेत, सासूसासरे आहेत, मुलंबाळं आहेत. आमची आम्हालाही वाटतं की कुठंतरी त्यांचंही चांगलं शिक्षण व्हावं, आईवडिलांचा कुठंतरी चांगला आम्हाला उपचार करता यावा, आणि हा जो पगार मिळतो ह्याच्यामध्ये हे सगळं करणं शक्य नाही आहे. तर कुठंतरी याचा विचार करून सर्वांना आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे.